छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक दुर्ग, त्याच्या अंबरखान्यात एक शिवसृष्टी तयार केली आहे. या गडावर पाण्याची व्यवस्था ही खूप नियोजनपूर्ण आहे. नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा दुर्गरत्न म्हणजे पट्टा किल्ला. याला विश्रामगड असे का म्हणतात हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. ह्या किल्ल्याचे अंतर पुण्यापासून 200 किलोमीटर तर नाशिकपासून 70 किलोमीटर आहे. पुण्यापासून संगमनेर सिन्नर मार्गे येथे पोहोचता येते. नमस्कार, मी संदीप पाटील, माझ्या ट्रॅव्हल संदीप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण भेट देणार आहोत पट्टा किल्ल्याला, म्हणजे ह्याला विश्रामगड असेही बोलतात. आणि तुम्ही जे माझ्या पाठीमागे पाहताय हा आहे विश्रामगड. आणि त्या ठिकाणी जे मंदिरासारखा भाग दिसतो तो म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला वरती प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार खालती आहे आणि तिथूनच वरती गडावर प्रवेश केला जाऊ शकतो. आणि हा जो संपूर्ण भाग जो दिसतो हा विश्रामगडाचाच हा भाग आहे. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे. जसजसे आपण पुढे जाऊ तसे त्याचे तासीवकडे स्पष्टपणे दिसू लागतात व ते पाहत आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या पायथ्याला. मित्रांनो, हे जे पाठीमागं दिसतं हे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार. आणि इथूनच आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आहे. आणि इथून आपल्याला साधारणतः अर्धा तास लागेल किल्ल्यावर पोहोचण्यासाठी. आणि तिथून पुढे आपण किल्ला एक्सप्लोर करू. कमानीतून आत जाणाऱ्या या वाटेने पुढे गेल्यास थेट किल्ल्यावर पोहोचतो. पायथ्याला वाटेतच एक हत्तीचे शिल्प साकारले आहे. तर दगडी कट्ट्यावर ऐतिहासिक तोफही ठेवलेली दिसते. नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या ज्या बॉर्डरमध्ये जो अकोले तालुका आहे तर त्या तालुक्यातले एक अतिशय चांगला दुर्ग म्हणजे हा पट्टे किल्ला किंवा याला विश्रामगड असेही बोलतात. 1671 सालापर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून मराठ्यांच्या साम्राज्यात सामील करून घेतला. कळसुबाई डोंगररांगेतील ह्या गडाची उंची 4562 फूट आहे. तर येथे पोहोचण्यासाठी दगडी तर कधी वन खात्याने नवीन बनवलेली वाट आपल्याला सर करावी लागते. 15 ते 20 मिनिटे चढाई केल्यानंतर कातळात खोदलेल्या 2 गुहांपर्यंत आपण येऊन पोहोचतो. त्यातील एक गुहा ही लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी आहे. आपण कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला 2 गुहा दिसतात. त्याच्यापैकी ही पहिली गुहा आहे. हे पहा, ही एकदम छोटीशी गुहा आहे. एकदम म्हणजे जे थोडंसं राखणदार असे बसण्यासाठी वगैरे केली असावी. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आणखी एक गुहा आहे. त्यानंतर लगेच पुढे दुसरी गुहा लागते, म्हणजे ह्याला लक्ष्मण स्वामी महाराज गुफा असंही बोललं जातं. हे पाहू शकता तुम्ही, सध्या ही बंद केलेली आहे. गुहेच्या प्रवेशद्वारा शेजारीच काही देवतांच्या कोरीव मूर्त्या सुद्धा आपणास दिसून येतात. मित्रांनो, 2 कोरीव लेण्या पार केल्यानंतर आणखी एक ह्या ठिकाणी लेणी लागते. आणि आतमध्ये एक मंदिर आहे आणि काही पिलर्स पण दिसतात, काही पुतळे पण केलेले दिसतात इथे. पण पूर्णपणे हे बंद केल्यामुळे आत काही दिसून येत नाही. थोडेशा अंतर वर आल्यानंतर आपल्याला असा एक तासीव कडा दिसेल. या किल्ल्याचा ह्या बाजूचा पूर्ण कडा जो पाहता हा तासीव आहे आणि दुसऱ्या बाजूला मार्गही कोरण्यात आलेला आहे. किल्ल्यावर चढाई करत असताना एका बाजूस तासीव कडा तर दुसऱ्या बाजूस वळणदार पायरीचा मार्ग लागतो. वाटेत कातळात कोरलेल्या प्राचीन पायऱ्याही आपल्याला दिसून येतात. किल्ला चढत असताना आणखी एक गुहा आपणास दिसून येते. या ठिकाणी छोटीशी गुहा आहे आणि त्या गुहेच्या आतमध्ये जर पाहिलं तर असं जगदंबा मंदिर पण आतमध्ये आहे. म्हणजे 3 मूर्त्या पण इथं पुजलेल्या आहेत आणि बाकीच्या ठिकाणी असं थोडेसे रंगरंगोटी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज 16 नोव्हेंबर 1679 रोजी जालनपूरची लूट घेऊन परतत असताना मोगल सरदार रणमस्त खान महाराजांवर चाल करून निघाला.
खजिना व थकलेले मावळे सोबत घेऊन युद्ध करणे हा पर्याय योग्य वाटत नव्हता, म्हणून त्यांना पट्टा किल्ल्यावर पोहोचण्याची व्यवस्था बहिरजी नाईकाने केली. संकटकाळात महाराजांना व मावळ्यांना पट्टा गडावर 15 दिवसांची विश्रांती मिळाली, म्हणून महाराजांनी या गडाचे नामकरण विश्रामगड असे केले. गड चढत असताना आजही सुस्थितीत असलेले एक प्रवेशद्वार आपणास दिसून येते, याला त्र्यंबक दरवाजा तर काही ठिकाणी याचा उल्लेख दिल्ली दरवाजा असाही आहे. मित्रांनो, तुम्ही जे माझ्या मागे पाहता हा आहे त्र्यंबक दरवाजा. तर ह्या दरवाजाच्या बाजूने जे खाली जाणारी वाट आहे ही वाट म्हणजे पुढे पूर्णपणे गेलेली नाही, तर थोड्या अंतरावर गेल्यानंतर बंद केलेली आहे आणि आता वापरण्यासाठी आपल्याला जो आपण आलेला आहे त्या मेन रोडने तिकडे प्रवेश करता येतो. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पाण्याचे भले मोठे एक टाके आहे. तर शेजारीच पट्टाई देवीचे आकर्षक मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला पट्टाई देवीची सिंहारूढ झालेली पूर्वाभिमुख मूर्ती पाहावयास मिळते. अर्ध्या ट्रेक नंतर आपण गडाच्या वर येऊन पोहोचतो आणि त्यानंतर आल्यानंतर असा एक बोर्ड दिसतो आपल्याला अंबरखाना म्हणून, आणि त्याच्या बॅक साईडला आपल्याला जी वास्तू दिसते ती आहे अंबरखान्याची वास्तू. गडावर चढल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आणि त्याच्या मागील बाजूस जी वास्तू आहे त्याला अंबरखाना असे बोलतात. अंबरखान्याच्या प्रवेशद्वारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय आकर्षक पुतळा आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूने आपण अंबरखान्यात प्रवेश करतो. आत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक प्रसंग येथे तयार करण्यात आले आहेत. शिवनेरीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वर मंदिरामध्ये घेतलेली स्वराज्याची शपथ, तोरणा किल्ला जिंकल्यानंतरचा जल्लोष, मुरारजींची पुरंदर किल्ल्यावरील लढाई, बाजीप्रभूंची पावनखिंडीतील लढाई, महाराजांचा लाल महालातील शाहिस्तेखानावरील हल्ला, आग्र्याहून सुटका, असे अनेक प्रसंग, तर आतील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याची प्रतिकृती तयार केली आहे. तर विश्रामगडावर हा जी साकारलेली शिवसृष्टी आहे ही इतर कोणत्याही गडावर अशी साधारणतः पाहायला भेटत नाही आहे. अंबरखान्याच्या बाहेरील बाजूपासून आपण किल्ल्याचा उर्वरित भाग पाहण्यास सुरुवात करतो. वाटेत पडझड झालेल्या वास्तू व शिवकालीन हत्ती हाऊस दिसून येतो. हत्ती टाकेपासून थोडंसं पुढं आल्यानंतर म्हणजे थोडंसं बुरजाच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की इकडे पहा ह्या पाठीमागं अर्धवर्तुळाकार अतिशय तासीवकडं आपल्याला दिसून येतो. हा किल्ल्याचा म्हणजे पूर्ण असा उभा तासीवकडा आहे ज्याच्यातून शत्रूला वरती चढणेसुद्धा अशक्य होत होतं. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला जर आपण आलो तर असे अतिशय उंच असे तासीवकडे आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे एखादा कोकणकडा जसा असतो तसं इथलं वातावरण दिसतं. पावसाळ्यामध्ये हे वातावरण अतिशय सुंदर असू शकतं आणि खाली तुम्ही जर पाहिलं तर एका वडीमध्ये असलेले ह्या पवनचक्क्या अतिशय सुंदर दिसतात. येथील उंच कडा, त्यावर येणारा सोसाट्याचा वारा व समोर कळसुबाई डोंगर रांगेतील इतर उंचच उंच शिखरे पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आता आपण ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहे या ठिकाणी इथं दिशादर्शक फलक आहेत. इथं असं कळतं की जो समोरील भाग आहे म्हणजे किल्ल्याचा सर्वात उंच ठिकाण तो म्हणजे सोन टेकडी म्हणजे आणि त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला जे संपूर्ण भाग आहेत त्याला सीता हाऊस, शिवकालीन गुफा, धान्य कोठार, 12 हाऊस आणि 7 हाऊस असे वास्तू ह्या बाजूला दिसतात. तर त्याच्यापैकी आता हे बघा हे कोरीवकाम केलेले काही टाके आपल्याला दिसून येतात.
तिथून पुढे काही अंतर गेल्यानंतर आपणास कातळात बनवलेली शिवकालीन गुफा लागते. माझ्या मागे पाहता ही आहे शिवकालीन गुफा, म्हणजे काही खांबांवर अशी कोरीकाम केलेली ही अतिशय चांगली गुफा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात ही कदाचित राहण्यासाठी वगैरे वापरत असावेत. त्यानंतर लागते ते शिवकालीन धान्य कोठार. मित्रांनो, ही जी वस्तू आपण पाहिली ही आहे शिवकालीन धान्य कोठार, आणि ही अतिशय मोठ्या प्रमाणात कोरीवकाम करून एकाच कातळामध्ये ही कोरीवकाम केलेलं आहे. आणि ह्या कोरीवकाम करताना नॅचरल जे सपोर्ट आहेत, म्हणजे दगडांचे जे सपोर्ट आहेत, हे अबाधित ठेवलेले आहेत, आणि ह्याच्यामध्येच पूर्वी धान्य साठा केला जात असे. धान्य कोठाराच्या पुढे गेल्यास एका ओळीत कातळात कोरलेले 12 हौद आपणास दिसून येतात. किल्ल्यावर तत्कालीन पाण्याची सोय म्हणून असे अनेक हौद ठिकठिकाणी आपणास दिसून येतात. मित्रांनो, हा पट्टागड यावरील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.